जेव्हा आपण कलरबद्दल बोलतोय तर कलर कलरमध्ये प्रामुख्याने मी म्हणेल की दात हे ब्राईट असले पाहिजे आणि व्हाईट असले पाहिजे जर ते तसे नसतील तर काय करावं जर यलोईश इंज असेल दातांना तर टीथ व्हाईटनिंग नावाची प्रोसिजर येते जिला केमिकल ब्लिचिंग पण म्हटलं जातं Uh, uh, ही प्रोसिजर आयदर केमिकल ब्लिचिंग अलोन केली जाते किंवा लेझर असिस्टेड पण केली जाते लेझरच्या सहाय्याने केली जाते ह्या दोघंही प्रोसिजर आमच्या वर्ल्ड क्लास डेंटल क्लिनिकला आम्ही नेहमी करत असतो ॲब्सोल्युटली पेनलेस प्रोसिजर आहे ज्यामध्ये पेशंटला काहीच त्रास होत नाही साधारणत तीस मिनिटात मी म्हणेल किंवा फोर्टी फाय मिनिट्स मॅक्झिमम एक सिटिंग तुमची कम्प्लीट होत असते ज्यामध्ये वरचे आणि खालचे दात हे वाईट केले जातात याला ऑफिस ब्लिचिंग पण म्हटलं जातं तर ह्या पद्धतीने तुमचे दात हे व्हाईट करता येतात लेझरच्या प्रोसिजरने पण हे दात खूप जास्त प्रमाणात वाईट होतात बऱ्याच वेळा केमिकल ब्लीचिंगला जर दोन सिटिंग्ज लागत असतील तर लेझर टीत व्हाईटनिंगला कधीकधी एका सिटिंगमध्ये पण हे व्हाईटनिंग केलं जातं दुसरी जी प्रोसिजर येते त्यामध्ये मी म्हणेल की कधीकधी एकच दात तो येलोइश झालेला असतो आणि ते होण्याचं कारण बऱ्यापैकी ट्रॉमा असतं म्हणजे लहानपणी कधी तुम्हाला लागलेलं असेल तर एखादा दात यल्लोईश पडलेला असतो कारण तो नॉन व्हायटल झालेला असतो म्हणजे तो दात जिवंत नसतो त्यामुळे त्यात आतमध्ये ब्लिडिंग होऊन त्या दाताचा कलर चेंज झालेला असतो अशा केसमध्ये इंटरनल ब्लिचिंग केलं जातं जे रूट कनाल ट्रीटमेंट करता करता करावं लागतं आता रूट कनाल ट्रीटमेंट म्हणजे काय तर दाताचा ब्लड सप्लाय किंवा नर्व सप्लाय हा आम्ही काढत असतो त्याला रूट कनाल ट्रीटमेंट म्हणतात बऱ्याच वेळा अशा वेळेला तो डेड ब्लड सप्लाय पण असू शकतो इन्फेक्टेड पण असू शकतो ते करताना सायमल्टेनियसली इंटरनल ब्लिचिंग केलं जातं किंवा काही प्रोसेस ज्या पेशंटचा इंटरनल ब्लिचिंगने कलर इम्प्रूव्ह होत नसेल त्यांना रूट कनाल ट्रीटमेंटनंतर छान प्रकारे झिरकोनियाचा क्राऊन किंवा लॅमिनेट्स किंवा विनियर्स दिले जातात जेणेकरून त्यांचा तो दात एक्झॅक्टली बाजूच्या दातासारखा दिसायला लागतो म्हणजे इंडिव्हिज्युअल टूथ जर डिस्कलर्ड असेल तर ह्या प्रोसिजरच्या सहाय्याने त्याचा पण कलर चेंज करता येतो आता कलर कलरबद्दलच बोलायचं झालं तर अजून येतं गम्सचा कलर जर हसताना एकदम ब्लॅक गम्स दिसत असतील तर ते एवढं चांगलं वाटत नाही तर अशा वेळेला डी पिगमेंटेशन नावाची एक प्रोसिजर असते ज्याच्या साहाय्याने गम्सला पिंक आणि हेल्दी कलर दिला जातो ही आयदर लेझरच्या सहाय्याने पण केली जाते किंवा सर्ज आ, सर्जरी म्हणेल तर स्काल्पल ब्लेडच्या सहाय्याने पण केली जाते आमच्याकडे मॅक्झिमम वेळा ही सर्जरी आम्ही लेझरच्या साह्याने करत असतो जी बऱ्यापैकी पेनलेस राहते पेशंटला त्रास कमी होतो हिलिंग फास्ट होतं आणि ब्लिडिंग हे कमी प्रमाणात होत असतं तर अशा पद्धतीने तुमच्या ज्या ब्लॅक दिसणाऱ्या असतात त्या बऱ्यापैकी पिंक कलरमध्ये त्यांना दिला जातो तर म्हणजे जर कलरमध्ये आपण बोलायचं ठरलं तर दोघांचे म्हणजे दातांचे ऍज वेल well एज गम्सचे कलर चेंज करणं सहज शक्य आहे